नाणेफेकीचा कौल जिंकला राजा भाऊ पाळवदे इलेवन संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। तर इथे हा निर्णय त्यांच्या गोलंदाजाकडनं पावं लागेल कितपत सार्थ ठरवला जातो, कारण इथे गोलंदाजी मात्र तुम्हाला अचूक टप्प्यावर करावी लागेल। समोर सुद्धा फलंदाजी तितकी ताकदवान आहे। नितीन केंद्रे एक अर्धशतक मात्र ठोकलंय त्यांनी आपल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये। इथे बॅटचा बाहेरचा स्पर्श, फलंदाज बाद होत आहेत। धक्का क्रमांक एक, बाद होणारे फलंदाजाचं नाव आहे किशोर, पहिला फलंदाज बाद। नवीन फलंदाज येत आहेत कैलास मुंडे, पहिला फलंदाज बाद झाला किशोर, त्याची जागा घेण्यासाठी कैलास मुंडे आलेत। स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतील 8 या धावसंख्येवर आता पहिला फलंदाज बाद झालाय गोलंदाज सुधीर शिंदे। परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतील, क्षेत्रक्षणामध्ये बदल केले जात आहेत। रणनीतीचा वापर इथे होत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षक आता थोडासा लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफ कडे आपल्याला सरकवताना पाहायला मिळतोय। लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक डीप मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्रक्षक जातोय आता मिड ऑनच्या दिशेनं। अशा प्रकारे क्षेत्रक्षक इथे सजवले गेले। ओ इथे बॅटचा स्पर्श झाला यष्टी रक्षकाने, झेल टिपला आणि गोल्डन डकचा शिकार इथे ठरत असताना कैलास मुंडे। पण सुधीर शिंदेनं या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे। आता परत एकदा तो ऑन हॅट्रिक असेल, लागोपाठच्या दोन विकेट्स त्याने मिळवल्यात। तर मैदानामध्ये परत एकदा तो विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना पाहायला मिळतात, सुरेश फड फलंदाजीसाठी दाखल होतील मैदानामध्ये। स्ट्रायकिंग एंडवरती आपण त्यांना पाहू शकता। धावफलकावर 8 धावा, 2 फलंदाज बाद आहे। पहिला फलंदाज बाद झाला किशोर, त्याची जे जागा घेण्यासाठी कैलास मुंडे आले। पहिल्या चेंडूवरती बाद झाले, गोल्डन डकचा शिकार होताना आपल्याला पाहायला मिळालेत। सुधीर शिंदे मात्र मैदानामध्ये सुरेख दमदार अशी गोलंदाजी करतोय। परत एकदा ऑन हॅट्रिक, हॅट्रिक बॉल आणि या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज सुधीर शिंदे ठरतोय या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज। काय गोलंदाजी, लागोपाठचे 3 फलंदाज बाद झाले, तिन्ही फलंदाजचा झेल यष्टीरक्षकाने टिपला आणि काय सुपर, काय जबरदस्त गोलंदाजी इथे राहिली आहे।